नाशिकमध्ये झाकीर हुसेन या रुग्णालयामध्ये ऑक्सिजन टाकीतून ऑक्सिजन गळती झाल्याने 22 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. ऑक्सिजन टँकरमधून टाकीमध्ये भरत असताना ही घटना घडल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. 22 है वो इस अस्पताल में जो टाकी बिठाई गई थी उस टाकी का कॉक डैमेज होने की वजह से सवेरे प्रेशर नीचे आ गया. इस वजह से इन्वेसिव वेंटिलेटर पे जितने भी लोग थे उनको ऑक्सीजन टाइम पे मिला नहीं, 22 लोगों की मौत हो चुकी है. दरम्यान या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती मनपा आयुक्तांनी दिली आहे. रुग्णालयातील अन्य रुग्णांना इतर रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे. ऑक्सिजन टाकीचा वॉल लिकेज झाला होता, त्यामुळे ऑक्सिजन प्रेशर कमी होऊन व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उनको 5 दिन हो गया और रिकवर हो गई थी, अभी ऑक्सीजन नहीं था तो मर गई, तड़प तड़प के मर गई, तड़प रही थी वो. क्या घटना हुई? ऑक्सीजन नहीं था उसको, सांस लेने में तकलीफ हुई, मर गई. या प्रकरणी मनपा आयुक्तांनी या प्रकरणाची उच्च स्तरावर चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणी आयुक्तावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. BPN न्यूज नेटवर्कसाठी विजय कांबळे.